नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले आमच्या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। मी STI रोहिदा चोंदे पाटील। आजच्या या लेक्चर मध्ये आपण भारताचा भूगोल बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये भारतातील हवामान, भारतातील नद्या, भारतातील वने आणि भारतातील वाहतूक, संदेशवहन यंत्रणा या संदर्भात म्हणजे जवळपास 3-4 टॉपिक आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे। ज्या टॉपिकवरचे जे मुद्दे पुन्हा पुन्हा परीक्षेला आलेले आहेत असे महत्त्वाचे 100 प्रश्न या ठिकाणी मी एकत्रित केलेले आहेत। मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमच्या खूप काही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाले असतील, खूप सारे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवता येतील। पहिला प्रश्न जर बघितला तर तो असा आहे की भारतामध्ये हिवाळ्यामध्ये नेमकी कशी स्थिती असते। मित्रांनो आता हिवाळ्याचा कालावधी म्हटलं की तुम्हाला सांगायला नको, 1 जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर जे म्हणतोय आपण, डिसेंबरपासून सुरुवात होते, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असा हा 3 महिन्याचा मुख्य कालावधी हिवाळ्याचा आहे। हिवाळ्यामध्ये काय होतं बघा, भारतात जर बघितलं तुम्ही तर उत्तर भारतामध्ये कमी तापमान त्या ठिकाणी असतं आणि तापमान कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी दाब उच्च असतो। ओके, उच्च दाबाचा पट्टा आपण ज्याला म्हणतो आहे कमी तापमानामुळे तो, आणि वाऱ्याची नेमकी दिशा कशी, तर वारे हे जमिनीकडून समुद्राकडे त्या ठिकाणी वाहत असतात। 3 मुद्दे मित्रांनो लक्षात ठेवा, उत्तर भारतामध्ये तापमान कमी आहे, दाब उच्च आहे आणि वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहत आहेत। आता पुढचा आणखी एक म्हणजे 3-4 एक्झाम्सला एकत्रित त्या ठिकाणी रिपीट झालेला प्रश्न म्हणजे भारतातील पाऊस। मित्रांनो भारतातल्या पावसाचं एक वैशिष्ट्य चांगलं लक्षात ठेवा, ते म्हणजे भारतात पावसाचं उशिरा आगमन होतं। जे काही मान्सूनचा अंदाज असतो दरवर्षीचा, आपण म्हणतो 7 जूनला मान्सून भारतामध्ये त्या ठिकाणी मुंबईच्या आपल्याच्या किनाऱ्यावर येतो आहे बाबा, 1 जूनला जवळपास आपल्या उत्तर भारता दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये येतो आहे, मुंबईला 7 जूनला येतो आहे। हे जरी आपलं त्या ठिकाणचं प्रतिमान असलं तरी दरवर्षी जवळपास, काही सोडले अपवाद, तर उशिरा आगमन होतं आहे आणि पाहिजे त्यापेक्षा लवकर पाऊस निघून जातो आहे मान्सून। हे भारतातील पावसाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य। आणि दुसरा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे, ती म्हणजे एक विधानच ते विचारलं होतं की भारतात प्रत्येक महिन्यामध्ये कुठेतरी पाऊस पडतो, मग तो उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, प्रत्येक महिना असा एकही महिना जात नाही की बाबा भारतातल्या एखाद्या कोणत्याच ठिकाणी पाऊस पडलेला नाही आहे असा कोणताही महिना 12 महिन्यामधला तुम्हाला सापडणार नाही। ओके, त्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे। पुढे जर बघितलं तर पुढे तुम्हाला प्रश्न दिसतील लू वाऱ्यांवर। मित्रांनो हा मुद्दा तुम्हालाही माहीत आहे की लू वारे किती महत्त्वाचे आहेत, म्हणजे प्रश्नाच्या दृष्टिकोनातून याच्यावर विविध अँगलने विविध स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले आहेत। त्यांना मी एकत्रित केलं आहे, 7 ते 8 प्रश्न याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने विचारले गेले आहेत। पहिलं म्हणजे हे कोरडे वारे असतात, हे धुळीचे वारे असतात आणि भारतातल्या वायव्य भागामध्ये मुख्यतः आपल्याला दिसून येतात, वायव्य भाग आहे। आणि कोणता कालावधी, तर मे जून हे जे महिने आहेत, ओके, या महिन्यामध्ये मुख्यतः उन्हाळ्यामध्ये लू वारे वाहतात। आता या लू वाऱ्याचा परिणाम जर बघितला तर जमिनीच्या वरचे जे पापुद्रे आहेत त्याची उष्णता त्या ठिकाणी वाढवण्याचं काम लू वारे करत आहेत। आणि या लू वाऱ्यामुळे म्हणजे हे खरं जर बघितलं तर पूर्ण हा जो भारताचा नकाशा तुम्ही बघता त्याच्यामध्ये मित्रांनो इथे हा जो वायव्य भाग तर आहेत पण इकडे उत्तर भारत, पूर्ण उत्तर भारतामध्ये लू वारे आहेत। मुख्यतः हा जो वायव्य पट्टा आहे इकडचा, थोडासा राजस्थान दिल्लीकडचा जो भाग आहे पाकिस्तानच्या बाउंड्रीकडचा, या ठिकाणी या लू वाऱ्यांमुळे हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो आहे। कधी? हिवाळ्यात लू वाऱ्यांमुळे पाऊस पडतो आहे वायव्य भारतामध्ये। आणि त्याला मग पश्चिमी चक्रवात अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे। काय? पश्चिमी चक्रवात लू वाऱ्यांमुळे येणार आहे। ओके, हे लक्षात ठेवा, एकमेकाशी यांचे संबंध जोडता आले पाहिजे तुम्हाला, ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पुढे परतीच्या पावसाची रेषा। मित्रांनो या ठिकाणी काय प्रश्न कसा विचारला होता, एक तुम्हाला असा नकाशा दिला आहे त्या ठिकाणी, ते मध्यभागी एक रेष दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यावरून सांगितलेलं आहे की खालील नकाशामधील परतीच्या पावसाची रेषा दिलेली आहे ती तारीख कोणती, म्हणजे एक सरासरी काढलेली आहे बाबा या तारखेला भारतातून मान्सून हा परत जाण्यास सुरुवात होते। ओके, आणि त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबर। 1 डिसेंबर ही परतीच्या पावसाची रेषा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पुढे आम्रसरी। आम्रसरी मित्रांनो कोणत्या राज्यांमध्ये आहे, काय भानगड आहे आम्रसरी? केरळ आणि कर्नाटक हे 2 राज्य त्या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्यांना आपण मान्सून पूर्व पर्जन्य असं म्हणतो, मान्सूनच्या आधी पडणारा पाऊस केरळ आणि कर्नाटकमध्ये मुख्यतः पडतो। हा महाराष्ट्रातल्या
कोकणात पडतो, त्या कोकणातल्या पावसाला आपण आम्रसरी म्हणतो. ओके, तर हा आम्रसरी नीट लक्षात ठेवावा लागेल. पुढे तुम्हाला या ठिकाणी जोड्यासुद्धा विचारलं गेलं की आय टी हार्डवेअर पार्क नेमका कुठे आहे, द्रोणागिरी या ठिकाणी आहे, सीप्ज हा प्रकल्प नेमका कुठे आहे, मुंबई येथे आहे, मेल्ट्रॉन सेमी कंपनी कुठे आहे, तर नाशिक या ठिकाणी आहे, मायक्रो प्रोसेसिंग प्रक्रिया युनिट कुठे आहे, तर ती कुडाळ या ठिकाणी आहे. मित्रांनो, जसेच्या तसे हे प्रश्न तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे, तोंडपाठ झाले पाहिजे जुने प्रश्न, हे आधी लक्षात घ्या. हे जर तुम्ही केलं मग तुमचे प्रश्न त्या ठिकाणी आपोआप बरोबर येण्यास सुरुवात होतील. पुढचा मुद्दा आहे येल निनो. मित्रांनो, येल निनो आणि ला निनो याबद्दल सातत्याने आपल्या मनामध्ये कन्फ्युजन असतं, त्यावर आपण लेक्चर टाकलेलं आहे. क्रमिक पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या कन्सेप्ट समजवलेल्या आहेत, आपण त्यावरचं लेक्चर घेतलेलं आहे. येल निनो ला निनो, आता याचा पार भारतातल्या मान्सूनवर परिणाम होत असतो, पण या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेला आहे तो येल निनोवर. येल निनोवर अशा स्वरूपाचा प्रश्न आहे की येल निनो जो प्रवाह आहे तो कोठे निर्माण होतो, तर तो पेरूजवळचा जो प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागरामध्ये, प्रशांत सागरामध्ये येल निनो प्रवाह तयार होतो आहे. ओके, पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च सर्वात उंच असा धबधबा कोणता? मित्रांनो, जोग धबधबा. कोणता धबधबा? जोग धबधबा, जो भारतातील सर्वात उंच आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, या जोग धबधब्याला दुसऱ्या एका नावाने आपण ओळखत असतो, तो पहिला प्रश्न. जोग धबधब्याचं दुसरं नाव काय? दुसरा प्रश्न, आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी हे सगळं आहे, जे अत्यंत नवीन आहेत ना त्यांनी समजायचं, की ज्यांना याची उत्तरं येत नाही ना मित्रांनो, मी जे विचारतो आहे ना हे एकदम सोपं आहे, म्हणजे रेग्युलर ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे जमतंच. म्हणजे तुम्हाला हे माझ्या प्रश्नांची उत्तरं जमायला लागली म्हणजे तुम्ही समजायचं आपण थोडंसं पट्ट्यात आलेलो आहोत, कुठेतरी आपण आता आशावादी होऊ शकतो, बाबा मला नोकरी लागेल. आणि मी जे काही प्रश्न विचारतोय, आता मान्य आहे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनाच येणं अपेक्षित नाही आहे, पण किमान 50% क्वेश्चनचे उत्तर जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला स्वतःवर विचार करायचा आहे की मला खूप वाचायचं आहे. पहिलं, या धबधब्याला दुसरं नाव काय आहे? दुसरा प्रश्न, हा जो जोग धबधबा आहे हा कोणत्या नदीवर आहे? तिसरा प्रश्न येतो की हा कोणत्या राज्यात आहे? आणि चौथा प्रश्न येतो की हा धबधबा किती उंचीचा आहे, उंची मीटरमध्ये असणार धबधब्याची. ओके, आणि याच्यानंतर तुमचा आणखी चांगला अभ्यास असेल, तुम्ही तात्यांच्या ठोकळ्यावरील लेक्चर्स बघितलेले असतील, तर तुम्हाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर येईल की जगातला सगळ्यात उंच धबधबा कोणता. ओके मित्रांनो, असे विविध प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे, त्यांचं वाचन तुमचं असलं पाहिजे. पुढचा एक, हा एक रिपीट झाला जवळपास 3 ते 4 परीक्षांना आला प्रश्न, गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये नेमकी कोठे प्रवेश करते? ते ठिकाण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. गंगा नदीचा जो मैदानी प्रदेशात प्रवेश होतो आहे तो ऋषिकेश या ठिकाणी होतो आहे. मग ऋषिकेश हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हाही मुद्दा आपल्या साठी महत्त्वाचा आहे. पुढे उपनद्या आहेत, त्या विविध उपनद्यांवर प्रश्न, सिंधूंच्या उपनद्या कोणत्या? तर बघा, सिंधूच्या उपनद्यांमध्ये शोक आहे, जास्कर आहे, गिलगिट आहे. या 3 उपनद्या तुमच्या तोंडपाठच असल्या पाहिजे. कोणत्या? शोक, झास्कर, गिलगिट. आणि मित्रांनो, त्या ज्या वरच्या 5 उपनद्या आहेत, आपण सिंधूच्या ज्या मुख्य 5 उपनद्या म्हणतो, त्या म्हणजे सबिरा, चिलम, त्या तुम्हाला नीट लक्षात घ्यायच्या. स म्हणजे सतलज, बी म्हणजे बियास, रा म्हणजे रावी, सबिरा, ची म्हणजे चिनाब, आणि लम म्हणजे झेलम, त्या मुख्य उपनद्या आहेत, त्यासुद्धा लक्षात घ्या. पुढे, नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती संस्था काम करते? ओके, भारतामध्ये ज्या महत्त्वाच्या मोठ्या नद्या आहेत त्यांच्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ही एक महत्त्वाची संस्था आहे, तिथे प्रदूषण रोखण्याचं काम करतं. पुढचा मुद्दा, पश्चिम किनाऱ्यावरील ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या भोवती कोणती वस्ती आहे? तर समांतर प्रारूप जे म्हणतो आपण वस्तीचं, ज्याला रेषाकृती वस्ती असं आपण म्हणतो, त्या वस्त्या त्या ठिकाणी आढळतात. त्यानंतर, हरित त्रिभुज प्रदेश म्हणून कोणत्या प्रदेशाला आपण ओळखतो? बघा, हा मुद्दा मित्रांनो महत्त्वाचा आहे. हरित त्रिभुज प्रदेश, गंगेचा त्रिभुज प्रदेश आपल्याला माहीत आहे सुंदरबन, परंतु हरित त्रिभुज प्रदेश कोणता? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा प्रदेश, त्याला हरित त्रिभुज प्रदेश आपण म्हणतो. हिमालयातल्या ज्या नद्या आहेत त्यांचे वैशिष्ट्य, त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आहेत. हिमालयातल्या नद्या, त्याबद्दल तुम्हाला एक माहीत असलं पाहिजे की त्या निरंतर वाहत आहेत, त्यांना वारंवार पूर येतात, आणि हिमालयामध्ये भरपूर पाऊस पडत असतो, त्यामुळे त्या बारमाही नद्या असतात, हे लक्षात घ्या. पुढचा, वैनगंगेवर एक प्रश्न आहे, वैनगंगेचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये.
ही वर्धेशी संगम होती आणि पुढे हिच्या प्रवाहाला काय म्हटलं जातं, वर्धा वैनगंगा प्रवाह प्राणहिता. तुम्हाला सांगितलंय मी उत्तर दक्षिण वाहिनी नद्या महाराष्ट्रातल्या कोणत्या दोन राज्यांच्या सीमा तयार करतायत तेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, दोन जिल्ह्यांच्या सीमा तयार करतायत तेही आपण बघितलेलं आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे दोन राज्य आहेत त्यांची उत्तर दक्षिण अशी सीमा या इंद्रायती नदीने, ही सॉरी प्राणहिता नदीने त्या ठिकाणी बनवलेली आहे. आणि या ही जी नदी आपण बघतो आहात तुम्ही या ठिकाणी वैनगंगा नदी, हिच्या दोन उपनद्या, एक म्हणजे पेंच आणि दुसरी म्हणजे बाघ, या दोन उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती. बघा महत्त्वाचा प्रश्न, रिपीट झालेला प्रश्न, वारंवार विचारला जाणारा प्रश्न. सियाचीन ही उपनदी तुम्हाला, हिमनदी तुम्हाला माहीतच असली पाहिजे. सियाचीन, मग काही मित्र हिची लांबीसुद्धा मला सांगू शकतील. पुढे त्रिवेणी संगम, गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम कुठे झाला आहे मित्रांनो अलाहाबादला. तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, काही मित्रांनी उत्तरं दिले, काहींना माहीत असेल तर सांगा. आपल्याकडे जे विविध कुंभमेळे भरतात, चार कुंभमेळे, त्याच्यातला एक अलाहाबादला भरतो, तिसरे दुसरे तीन कुठे भरतात ते मला सांगायचे आहे. त्यानंतर गोदावरी नदी, गोदावरी नदीबद्दलही विविध प्रश्न आहे. त्यातला आहे ब्रह्मगिरीमध्ये उगम पावणारी नदी. मित्रांनो ब्रह्मगिरी, हो ब्रह्मगिरी डोंगर, ओके ब्रह्मगिरी डोंगर, जे ज्यांनी आधीचे लेक्चर्स पाहिले आहेत त्यांना कळेल. त्यावेळेस मी प्रश्न विचारला होता की उगम आपण ते तालुका जिल्हा सांगितला होता, तुम्ही मला उगम सांगायचं कोणत्या तालुक्यामध्ये आहे. जिल्हा तुम्हाला माहीत आहे नाशिक, आणि इथं एकूण लांबी 1450 किमी, आणि ही जाऊन कुठे मिळते तर बंगालच्या उपसागराला, ओके ते या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे नर्मदा आणि महानदी या दोन्ही नदींची जलविभाजक म्हणून कोणती रांग आपण ओळखत असतो. नर्मदा महानदीची जलविभाजक मैकल रांग, हिला आपण नर्मदा आणि महानदीची जलविभाजक म्हणून या ठिकाणी ओळखत असतो. पुढे भारतातील नदी जोड प्रकल्प जर बघितला तर त्याच्यामध्ये किती नद्या प्रस्तावित आहेत ज्या जोडायच्या आहेत, त्या 37 नद्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, घटप्रवाह नदीवरचा गोकाक धबधबा हा नायगरा धबधब्यासारखा आहे असं एक विधान होतं आणि ते बरोबर होतं. तुम्हाला इथे एक सरळ नवीन प्रश्न तयार होतो की घटप्रवाह नदीवर कोणता धबधबा आहे, गोकाक धबधबा आहे, ओके. पुढे सर्वात उंच धबधबा, आत्ताच वरती जो प्रश्न विचारला तुम्हाला मी त्याचे उत्तर येते आहे, सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर. कुठे मित्रांनो, शरावती नदीवर, ज्याला आपण गिरसप्पा धबधबा म्हणतो, त्यालाच आपण जोग धबधबा म्हणतो. आणि ही शरावती नदी, हा गिरसप्पा धबधबा, हा जोग धबधबा कर्नाटक राज्यामध्ये आहे. कुठे, कर्नाटकमध्ये. तुमच्यातले काही जण म्हणतील बरं आहे त्याच लेक्चरमध्ये आम्हाला उत्तरही भेटतायत. मित्रांनो तुम्हीही शोधायला शिका, उत्तरं तर मी सगळे देऊ शकतो तुम्हाला, परंतु तुम्हाला सवयी लागल्या पाहिजे की बाबा आम्ही शोधू शकतो हे सगळं, ओके. आता याचे जे PDFs आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल MPSC स्पर्धा विश्व ही जॉईन करू शकतात, त्यावर तुम्हाला याचे PDFs भेटत जातील, या लेक्चरच्या, इतर काही करंट अफेअर्सच्या वगैरे सगळ्या, ओके. मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, पुढील घंटीचे बटन दाबून ठेवा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि लवकरात लवकर सक्सेस व्हा, ओके. चला या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद.